पर पहुंचे। राजुरा के विधायक सुभाष धोटे ने विधिमंडल में हाम अंतर्गत आने वाले रास्ते के निर्माण कार्य के बारे में संबंधित मंत्री से जवाब मांगा। खराब रास्तों से नागरिकों को हो रही परेशानी के लिए जिम्मेदार कौन, ऐसा सवाल भी उन्होंने पूछा। इसके जवाब में मंत्री ने क्या कहा, देखते हैं इस खबर में। राजुरा विधानसभा के लोकप्रिय विधायक अपने विधानसभा क्षेत्र के विकास कार्य के संबंध में लगातार विधानसभा में आवाज उठाते रहते हैं और एक बार फिर विधिमंडल के चल रहे अधिवेशन के दौरान उनके क्षेत्र में हैम के अंतर्गत चल रहे रास्ते के प्रलंबित कामों को लेकर उन्होंने विधानसभा में जोरदार आवाज उठाई और यह प्रश्न भी उपस्थित किया कि इन रास्तों का निर्माण कार्य कब पूरा होगा तथा जनता को इस खराब रास्ते के चलते जो तकलीफ हो रही है वह कब पूरी होगी। उनके द्वारा पूछे गए सवाल पर संबंधित मंत्री ने कहा कि तत्काल इस संबंध में बैठक लेकर इस कार्य को तीव्र गति से शुरू किया जाएगा, ऐसा आश्वासन दिया। अध्यक्ष महाराज, आता सन्मान्य सदस्य प्रकाश आंबेडकर विचारल्याप्रमाणे माझ्या राजुरा जिल्हा चंद्रपूर या मतदारसंघामध्ये 4 हायब्रिड एमिडचे रस्ते सुरू आहे। 2016 साली मंजूर झाले रस्ते अध्यक्ष महाराज, वारंवार सांगून वारंवार पत्रव्यवहार करून कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर कारवाई झाली नाही आहे। मागच्या अधिवेशनामध्ये सुद्धा मी याच्यावर चर्चा केली होती, आपण म्हटलं की या अधिवेशनात बैठक बोलावू, तर प्रकाश आंबेडकरच्या मतदारसंघामध्ये ज्या प्रकारे आपण बैठक बोलावणार तशाच प्रकारची राजुरा विधानसभा क्षेत्रातील 4 रस्त्या संबंधात बैठक बोलावून न्याय देणार का? होय, या संदर्भामध्ये मी सन्माननीय सदस्यांना त्या संदर्भात बैठक घेऊन त्याची पूर्ण माहिती घेऊ, त्या संदर्भातली जी अधिकची माहिती जी आहे ती माहिती मिळाल्यानंतर ती पूर्ण सांगेन। परंतु हॅमच्या संदर्भामध्ये काही रस्त्यांच्या संदर्भामध्ये जसा अष्टविनायक हा जो विषय झाला, अष्टविनायक 24 तासांमध्ये पूर्ण दर्शन करता येऊ शकतं। काही रस्ते अतिशय चांगल्या पद्धतीने अतिशय चांगल्या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून झालेत, त्यामुळे सर्वच रस्त्यांच्या संदर्भामध्ये हॅमच्या की अशी परिस्थिती नाही। काही कॉन्ट्रॅक्टर्स आणि कॉन्ट्रॅक्टर्सच्या असणाऱ्या अडचणींमुळे किंवा तिथली जागा वनखात्याच्या जागा किंवा तिथली असणारे काही अडचणी त्यामुळे काही गोष्टी त्याला दिरंगाई झाली आहे, त्यामुळे काही विषयांना वेगळ्या पद्धतीने हँडल करणं सरकार म्हणून गरजेचं आहे आणि काही विषय या पद्धतीने, परंतु या सर्व विषयामध्ये नागरिकांची सोय होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि मग ती कशी होईल या दृष्टिकोनातून सरकार प्रयत्न करेल। प्रश्न क्रमांक राजुरा से हमारे विशेष प्रतिनिधी कृष्ण कुमार की रिपोर्ट।